रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीने कराड येथून प्रचाराला प्रारंभ केला. काही वादग्रस्त जागांचा अपवाद वगळता काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी यांचे उमेदवारी वाटप पूर्ण झालं आहे. आता प्रचाराला रंग चढू लागला आहे. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावल्याची टीका महाआघाडीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्यकर्त्या भाजपा गैरकारभार सरकारने केलेली फसवणूक सरकारमुळे निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात लोकांना आता फार सांगण्याची गरज नाही. त्यांनी जवानांच्या शौर्याचे राजकारण केलं. नोटबंदीतून काळा पैसा बाहेर काढण्याचं आश्वासन 100% खोटं ठरवलं असं पवार म्हणाले. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार प्रारंभानिमित्त कराड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की भाजप सरकार देशातील न्याय यंत्रणा, केंद्रीय गुप्तचर विभाग, रिझर्व्ह बँक अशा स्वायत्त संस्थांवर दबाव आणून त्यांचा वापर स्वतःसाठी करत आहे. शेतकऱ्यांची पार दुरवस्था झाली आहे. गेल्या 2 वर्षात केवळ महाराष्ट्रात 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाचे दर पाडून हे सरकार खाणाऱ्यांची काळजी घेत आहे. याबाबत आपण खुद्द पंतप्रधान मोदींशी चर्चा केली असता देशाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे याबाबत पंतप्रधान संवेदनशील नसल्याचं स्पष्ट झालं. न खाऊंगा न खाणे दुंगा हे त्यांचे आश्वासन फसवे ठरले आहे. ज्या अंबानींनी साधे कागदाचे विमानही तयार केलं नाही त्यांना राफेलचा ठेका दिला गेला. ठेका दिल्यानंतर या संदर्भात अंबानींची कंपनी कुठेच नसल्याचं देखील उघडकीस आलं. राफेलचा हिशोब द्यायला ते घाबरत असल्यानंच मोदी सरकारचे व्यवहार स्वच्छ नसल्याचं सिद्ध झालं आहे असा घणाघातही पवार यांनी केला. बोफोर्स तोफा खरेदीच्या चौकशीला राजीव गांधी घाबरले नव्हते, मग राफेलच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते असा सवाल देखील पवार यांनी यावेळी उपस्थित केला. म्हणजे वीज विमान सर्जाच्या नंतर अभिनंदन त्या ठिकाणी अटक केला गेला. निरजची हत्या त्या ठिकाणी गेली गेली विमान अपघातामध्ये आणि प्रधानमंत्री सांगतात 56 इंचाची माझी छाती आणि तुझी 56 इंचाची छाती होती तर त्या कुलभूषण यादवाला जाधवला 2 वर्ष तुरुंगात पाकिस्तानने डांबलेला आहे त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी फुराली नाही आणि सांगतात माझी 56 इंचाची छाती. शौर्य दाखवलं हवाई दलाच्या लोकांनी, शौर्य दाखवलं जवानांनी. आज या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये सगळे ज्या जवान कोणत्या जिल्ह्यात असतील तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि या सातारा जिल्ह्यामधला एक कोरेगाव तालुक्यातला जवान फुलवामा येथे जखमी झाला. त्या जखमी झाल्याची चौकशी सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली नाही आणि काल प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा पाठवल्या आणि सांगतात मी 56 इंचाचं छाती असलेला माणूस देशाचं रक्षण करतो आणि गेलेल्या जवानांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची माणुसकी ही सुद्धा तुम्ही दाखवताय आणि जवानांनी शौर्य दाखवलं त्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्यासाठी घेता ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर माझी खात्री आहे की या देशाचा नागरिक तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी खुद की भी नहीं सुनता, आपकी भी नहीं सुनता हा डायलॉग मारून उदयनराजेंनी कॉलर उडवली आणि स्टाईलिश स्टाईल असे सांगून उपस्थित कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांची मने जिंकली. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की गेल्या निवडणुकीत आमची एकजूट नसल्यामुळेच मतविभागणी होऊन भाजप सत्तेत आला. मात्र साम दाम दंड भेद याचा वापर करत आमचेच कार्यकर्ते फोडून ते उमेदवार म्हणून आमच्या समोर उभे केले जात आहेत. जनतेचा कौल पाहता भाजप सत्तेतून जाईल पण नरेंद्र मोदींसारखा हुकुमशहा सत्तेत राहिल्यास या देशाचे संविधान आणि लोकशाही देखील राहणार नाही.